नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मंत्री छगन भुजबळांचा जमीन घोटाळा बाहेर छगन भुजबळ पुन्हा तुरुंगात जाणार या महिला नेत्याचा गंभीर आरोप राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी गेले काही दिवसापासून मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आणि मुंबईतील जमीन लाटल्याचे गंभीर आरोप केले होते त्यामुळे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ अडचणीत आले आहे एवढंच काय तर छगन भुजबळ पुन्हा तुरुंगात जाणार अशा चर्चा देखील राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहे आणि हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत जाहीरपणे मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून मुंबईतील सांताक्रुज भागात छगन भुजबळ यांनी आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी फर्नांडीस कुटुंब्याची जमीन लाटली असून हजारो कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे एवढंच नाही तर या माझ्या आरोपावरती मी ठाम आहे माझ्याकडे या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे आहे एवढंच नाही तर मी या संदर्भात बोलू नये म्हणून माझ्यावरती छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या मार्फत दबाव टाकण्यात येत आहे असा आरोप देखील यावेळी अंजली दमानिया यांनी केला मात्र तेंचे आहे मात्र मा त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून सर्वांच्याच दरम्यान आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्यावरती आरोप केले असून परवेज कंपनी समीर भुजबळ यांची आहे आणि याच कंपनीच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी घोटाळा केला मध्ये छगन भुजबळ यांनी या सामान्य फर्नांडिस कुटुंबावरती अन्याय करून त्यांची जमीन लाटली एवढंच नाही तर छगन भुजबळ यांच्यासारखे लोक भ्रष्टाचार करून ईडी पासून वाचण्यासाठी पक्ष बदलतात सातत्याने सत्ता बदलतात हे संपूर्ण जनतेला माहिती झालं आहे परंतु या भुजबळांचा चेहरा मी जनतेसमोर आणणार आहे या भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी हे पुरावे कोर्टात देखील सादर करणार आहे त्यामुळे आता छगन भुजबळ यांना कोणीही वाचू शकणार नाही असा इशारा देखील यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामाणिया यांनी दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून छगन भुजबळ छगन भुजबळ पुन्हा तुरुंगात जाणार असल्याचं बोललं जात आहे